महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता काँग्रेसला झटका बसलाय. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकीनंतर आता अशोक चव्हाणांनीही काँग्रेस सोडली, त्यामुळे महाविकास आघाडीतील दिग्गजांची फळी कमी कमी होत चालली. पाहूया. अशोक चव्हाणांसारख्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यानं पक्षाला रामराम केला आणि आता अशोकराव भाजपच्या वाटेवर आहेत. महाराष्ट्रात तीन मुख्य विरोधकांपैकी आतापर्यंत शिवसेना फुटली, राष्ट्रवादीही फुटली आणि आता काँग्रेसमधून आधी मिलिंद देवरा आणि आता अशोक चव्हाणांपासून सुरुवात झाली. अर्थात 15 ते 16 आमदार काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. म्हणजेच महाविकास आघाडीतील शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता फुटीपासून दूर राहिलेल्या काँग्रेसचा नंबर सुरू झालाय. अर्थात काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांप्रमाणे ते पक्षावर दावा वगैरे करू शकणार नाही. मात्र उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला टोला लगावत आता काँग्रेस अशोक चव्हाणांच्या हाती देणार का असं म्हटलंय. संजय आत्ता म्हणाले की येता येता आमच्या कानावर बातमी आली, तुमच्याही कानावर बातमी आली असेल, अशोकराव गेले म्हणजे भाजप सोबत गेले. अरे नीट सांगावं लागतं, नाही तर तुमचा पटकन गैरसमज व्हायचा. आता मी बघतोय की जसं तो निवडणूक आयोग म्हणून तिकडे जो काही बसलेला आहे लबाड, त्याने शिवसेना चोराच्या हातात दिली, राष्ट्रवादी चोराच्या हातात दिली, आता काँग्रेस सुद्धा अशोकरावच्या हातात देतात की काय बघूया आपण, कारण काही करू शकतात. विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटत आहेत, बेडकुळ्या तर येतच नाही आहेत, त्या बेडकुळ्या सुद्धा भाड्याने घ्याव्या लागतात. दंड फुगवत आहेत पण बेडकुळ्या सुद्धा भाड्याचे आहेत. कालपर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत अशोक चव्हाण हजर होते आणि काँग्रेससाठी अधिक जागा मागत होते, पण काही तासातच अशोक चव्हाणांनी काँग्रेसला झटका दिला. अगदी मला अशोकरावांचं सुद्धा आश्चर्य वाटते. काल परवापर्यंत जागा वाटपामध्ये हिरारीने भाग घेत होते, ही जागा आम्हाला, ही जागा तुम्हाला, ती ही पण पाहिजे, ती पण पाहिजे, ही आम्हाला, ती नको, ह्यांना, हे सगळं ते करत होते. आणि आज असे अचानक असं काय घडलं की अशोकराव तिकडे जातात, त्यांना मला असं वाटतं राज्यसभेची आता जागा देत आहेत. तर अशोक चव्हाणांचा राजीनामा भाजपचे मंत्री गिरीश महाजन म्हणतायत त्याप्रमाणे ट्रेलर आहे. लवकरच महाभूकंप होणार असल्याचा दावा महाजनांचा आहे. राज्यामध्ये सुद्धा आम्ही सांगितलं होतं की मोठा भूकंप होणार आहे, त्याचं सुतोवाच मी केल्या परिसापासून करतो आहे, ते या त्या ठिकाणी व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता समोर कोण राहील मला समजत नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग भाजपमध्ये या ठिकाणी सुरू आहे. भूकंप आणि सुनामी सगळंच आहे. आता भूकंप नुसता भूकंप नाही आहे, सगळंच येत आहे. आता भूकंप येतो आहे, सुनामी होणार आहे. राज्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांनाही वाटत आहे, कारण समोर त्यांच्या पक्षामध्ये त्यांना आता काही सगळा अंधकार दिसतोय. आता महाभूकंप जर झाला आणि काँग्रेस किंवा महाविकास आघाडीतले बडे नेते भाजपात आले तर महाविकास आघाडीचं काय होणार? काही दिवसांआधींचा विचार केला तर काँग्रेसचे मिलिंद देवरा शिंदेच्या शिवसेनेत आले, काँग्रेसचेच बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आले आणि आता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत. सगळे हे जाणार नाही. बघा, काँग्रेस ही अजरामर असलेली म्हातारी आहे, ती मरणार नाही कधी. केवळ सत्तेचा हव्यास लक्षात घेऊन जर एखादा व्यक्ती जर नेता हा पक्ष सोडत असेल तर निश्चितच त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय काँग्रेसचा कार्यकर्ता राहणार नाही. काँग्रेसचा कार्यकर्ता हा जो निष्ठावान असतो, जो ज्याची सांगड विचारांशी असते, आयडियॉलॉजीशी असते, तो कधी मागे सरत नाही आणि तो पुढं सरसावून निश्चितपणे काँग्रेसच्या संरक्षणार्थ पुढं येणार आहे, हा काळच दाखवेल या ठिकाणी. तर यापुढे महायुतीच राहील. निवडणुका जशा जवळ येतील कोणी शिल्लक राहणार नाही असं महायुतीचे नेते म्हणतात. भविष्यामध्ये आपण पाहाल की फक्त शिवसेना भाजप आणि अजितदादांसोबत असली राष्ट्रवादी आपल्याला फक्त पाहायला मिळेल. आता फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची फक्त पोपटपंची लोकांनी पाहायची, यांच्या हातात काही नाही. जशाशा निवडणुका जवळ येतील, लोकसभा आणि विधानसभा, जे थोडे बहुत शिल्लक यांच्याकडे आहे ते देखील त्यांच्या हातातून सगळं जाईल, काय शिल्लक राहणार नाही. पुढच्या 2 महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहे. देशात विरोधकांची इंडिया आघाडी झाली, पण जागा वाटपावरून त्यातही फूट पडताना दिसते.
ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादीला फुटीचे घाव बसले. आता काँग्रेसमधून दिग्गज नेते बाहेर पडत आहेत, म्हणजे मोदींना हरवण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधकांची वाट बिकट होती. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.